आता एक ताजी बातमी आपल्या समोर येते, आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर येते. कृषी मंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यात कर्जाला कंटाळून 32 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मोताळा तालुक्यातील सिंदखेडमधील प्रदीप विश्वनाथ गुंजाळ यांनी विष पिऊन आयुष्याची अखेर केली आहे. प्रदीप यांनी आत्महत्या केल्याचं बुधवारी लक्षात आलं. प्रदीप यांच्याकडे 2 एकर शेती असून सततची नापिकी, स्टेट बँकेचं सुमारे 50,000 कर्ज, यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर अमोल गावंडे आपल्या सोबत आहेत. अमोल, आपण पाहतोय की एकीकडे शेतकरी संपावर आहे, पण त्याच दरम्यान शेतकऱ्यांचा आत्महत्येचं सत्र काही थांबताना दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली, या संदर्भात काय अधिक माहिती देशील? नक्कीच, संपूर्ण राज्यातील शेतकरी संपावर जात आहे. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, मात्र शासन या प्रश्नाकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाहीये. त्यामुळे मोताळा तालुक्यातील सिंदगड या गावातील तरुण शेतकरी, 25 वर्षीय शेतकरी प्रदीप विश्वनाथ पुंजाळ या शेतकऱ्याने कर्जापाई शेतीत जाऊन रात्री दरम्यान विषपाशन करून आत्महत्या केली. आणि याठापुढे तरी प्रशासन या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाग घेऊन लक्ष देण्याची वेळ आली, असा प्रश्न शेतकरी बुलढाण्याचे शेतकरी विचार अत्यंत धक्कादायक प्रकार कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं आता तरी प्रशासन जाग होणार का, असा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे. धन्यवाद अमोल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.